जे काही हवंय ते Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बाहेर 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 घुसल्यास तुला सांगून ठेवतो आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आल्यापासून बघतो या बाईचा त्रास काही संपतच नाहीये. ही बाई आज तर म्हणजे आली आणि डायरेक्ट घरातच घुसायला लागली. बर काहीतरी वेडावाकडा वागते माझ्याशी. काही वेडावाकडा नाही, कळला ना, मी तुझी बायको आहे गॅरी. तू मला का ऍक्सेप्ट करत नाहीयेस गॅरी? काय झालंय तुला? तू का विसरतोस मला? वी आर मॅरिड. आपलं एका टेम्पल मध्ये लग्न झालंय. तुझ्या या घरात येऊन मी राहिली. आपण दोघांनी मिळून गुड फॉर नथिंग आणि मॉन्स्टरला या घरात बाहेर काढलं होतं. गॅरी आय रिअली मिस यू. प्लीज असं वागू नकोस. प्लीज मला विसरू नकोस गॅरी. प्लीज. ओ तुम्ही बाजूला गॅरी. इतकं बेजबाबदारपणे कसं वागू शकतेस तू राधिका? हे आपल्याला खूप महाग पडू शकतं, खास करून राधिका मसालेसाठी. यादीने मला खूप हर्ट केलंय आणि त्याला मी त्याची पनिशमेंट देणार. कृणात सुभेदार, आता भोग आपल्या कर्माची फळ. अहो या टेक्नॉलॉजीचा वापर जर काही महिने आधी झाला असता ना, म्हणजे काही महिने आधी जर असता ग्रुप वगैरे असता ना, तर आमचा अथर्व हरवला नसता हो. म्हणजे अथर्व हरवला होता हे त्यांना आठवतंय. म्हणजे हे सगळं नाटक आहे. इतक्या थराला जाल असं वाटलं नव्हतं. तुम्ही एकाही नात्याचा मान राखला नाही, ना तुमच्या संसाराचा, ना तुमच्या प्रेमाचा. त्याची भरपाई तर मी करणारच. नाही तुम्हाला खलबत्त्यात घालून कुठलं ना, तर नाव नाही सांगणार राधिका सुभेदार. सुजय आजारी होता हे कारण मला कळलं जेणेकरून. हे सुद्धा खोटंच वाटतंय मला, कारण त्या गुरुने काहीतरी खुसपट काढली असणार म्हणून तू गेली नाहीस ऑफिसला. मित्रा आहेस ना तू तिचा? मग मित्रासारखं वागणं, त्या मैत्रिणीचा आणि तिच्या नवऱ्याचा संसार सुखाचा चाललेला आहे हे तुला पाहवत नाही का? राधा मी तुला शेवटचं सांगतोय, या असल्या गोष्टीत तू अडकू नकोस. आणि जर तू अडकलीस तरी मी तुला अडकू देणार नाही. इंडियन बर्गर आणि सनू बेबीसाठी भजी पाव आणलाय. ठीक आहे, पण कुठनं आणलास? मी आत आलो, बेडरूम मध्ये शिरलो, तिथे जाऊन मी कपाट उघडलं, त्यातले तीन चार कपडे उचलले, बाहेर जाऊन विकले आणि त्याचा आवडा पावडी हे सगळं घेऊन आलो. माझे कपडे मी म्हटलं आणायचे. आपण सगळे जमतोच आहोत ना, तर तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या तुमच्या आवडीचं एक छोटस गिफ्ट द्याव. हे घ्या तुमच्यासाठी तुमची आवडती बाकरवडी आणि चकल्या. महाजनी काका तुमच्यासाठी त्या आपल्या श्रीराम स्वीट्स कडून ही आवडती बर्फी. दोन टाईपच्या आहेत आजकाल का नाही? गुरु घराकडे फार लक्ष देते बरं. इकडे असं आणि तिकडे काय उलटच आहे पहा बरं. घराकडे लक्ष जात नाही ना तिचं. हे असं का वागून राहिले माहित नाही. मुद्दाम सगळ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करून राहिले. पण यांच्या वागण्याला मी अजिबात भुलणार नाही. अजूनही माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये. कारण मला तो खूप आवडलाय म्हणून. तुला आवडला असेल ना तर आपण तुझ्यासाठी सुद्धा घेऊया. खरंच? खरंच. आणि ना मला याच्याशी बोलून बघायचं. आपण बोलूया का? काय बोलायचं बघ. तुम्ही काय खेळता याच्याशी? चोर पोलीस खेळता. मलाही खेळायचंय चोर पोलीस. मला पकडायचंय चोर. मी पण चोर पकडला. हो पकडूया चोर, पकडूया नंतर खेळूया चोर पोलीस. पण आधी होमवर्क करायचं ना आपल्याला. चला उठा. अरे काय हे अथर्वचं खेळणी पण ना. अरे हे तर तेच खेळणं आहे ना ज्याच्यामध्ये तुम्ही बोललेलं रेकॉर्ड होत. अच्छा तुझा डाव आहे का राधिका, ज्यामध्ये मी काय बोलतोय ते रेकॉर्ड करायची इच्छा आहे तुझी. मी काय एवढा मूर्ख नाहीये, काय लहान मुलगा समजलीस का मला? चल एवढंच आहे ना, तर बोलतोच मी तुझ्याशी.
एनिवे याच्यामध्ये काही रेकॉर्ड होतच नाही. 5-10 सेकंदांचं रेकॉर्डिंग आणि ते लगेच पुसलं जातं. ओके नाही, चल बोलतोच आता. राधिका तू मूर्ख आहेस. राधिका तू मूर्ख आहे. तुला काही कळत नाही. मला आठवत नाही सगळं नाटक केलं होतं मी. तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी. मला आठवत नाहीये हे नाटक होत. आणि तुला हे कधीच कळणार नाही. कारण तू बिंडोकेस. आता हे सगळं मी का केलं हे लवकरच तुला कळेलच. राधिका तू मूर्ख आहेस. राधिका तू मूर्ख आहे. तुला काही कळत नाही. मला आठवत नाही सगळं नाटक केलं होतं मी. तुम्ही आपल्या नात्याचा अपमान केलाय. आता बघाच ही मूर्ख राधिका तुमच्या या खोटारडेपणाची तुम्हाला काय शिक्षा देते. मला विचार करू दे. विचार कसला विचार करू दे. मी गॅरीवर वार कसा करायचा. मी काहीतरी त्याला सांगेन की काहीतरी इमर्जन्सी आहे. आय मीन प्रॉब्लेम. प्लीज कम हेल्प मी वगैरे. तो पळत पळत येईल. ओके. बेल वाजल्यावर मी असं हळूच दार उघडेन आणि दार उघडल्यावर 1-2-3 म्हटल्यावर तू जोरात मारायची. नवस बोलले होते ना गुरुजी. आज दर्शनाचा शेवटचा दिवस आहे. माझे सुखाचे दिवस सुरू झाले. बस मला जे हवंय ते मी मिळवलं की या सगळ्या राम रगड्यातनं सुखलो बो. देवा हे सगळं निभावण्याची ताकद दे मला. जे खरंय ते सगळ्यांना कळू दे. आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष. कसं वाटतंय आता? चांगलं. तुमचं चांगलं मध्ये जे काही एक्सप्रेशन्स होते ना ते एक्सप्रेशन्स कसे होते माहितीये? कुठल्या मुहूर्तावरती मी नागपूरला गेलो. गाडी ढकलू स्टार्ट होते का बघतोस का? थांब मी माणसं बोलवते. नाही 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 त्यानं काही होणार नाही. कंपनीत फोन करावा लागेल. तिकडन? तिकडून म्हणजे वरून सॅटेलाइट थ्रू सिग्नल येतो. वरन काही येडा समजलंस का बाबा? या सुमेला येडा बदल जरा पैदा व्हायचंय. अजून सुमी कोण आहे माहितीये का तुला? सगळ्या हा पूर्वजांची नाव घेऊन बघितली पण काशीचं नाव घेतलंय आणि आता मला कळता अण्णा किती त्या घरात घेऊ बघत नव्हते. ते का या घरात येऊचा होता. शेवटी तो येलोच. काशी रे काशी. देवा माझा पोर माझ्याकडे देवा. मी हे का माझ्या पोटात वाढवलं. त्याच्याशी बोललंय. तिची प्रत्येक हालचाल अनुभवले. मग माझ्या पोटच्या गोळ्या काशीचं नाव कशाक ठेवतास? माझा जीव आयो. गो रघु काकांनी सांगलेला सगळा केला ना. रातभर रडा होतोय तो. अचानक कसं गप्रवलो? आणि आईकडे गेल्यावरच कित्या गप्रवता तो? काशीचो लय जीव होतो आईवर. ते का नीट बघ. काशी सारखो हय हय जलमखून घेऊन इलो हा तो. हे बघ खंडोजी, आता आमचं सुख तुझ्या हातात आहे. तू आमच्यासाठी राजनिष्ठा स्वामीनिष्ठा थोडीशी बाजूला ठेव आणि आम्हाला जीवदान दे. अरे बाबांच्या वयाचा तरी विचार कर. त्यांनी आपल्यासाठी किती काय केलंय. जालिंदरचा येशा बरोबर पण फोटो आहे आणि झेंडे बरोबर सांभाळ. नक्की कोण खेळ खेळत असत झेंडे असं करे? इतक्या वर्षांची आमची घट्ट मैत्री तू विसरेल? आणि ईशा ईशा असं का करेल? का झेंडे म्हटलं त्याप्रमाणे ईशा ही खरंच राजनंदिनी आहे. अगं समद्या गावाला दावणीला बांधलंय त्यांनी. तू जरा बाहेर पडलीस तर त्यासनी आधार. यापुढे फक्त लाडूला आणि युवराजांना मोठं करणं एवढंच माझं ध्येय आहे. मनाने तर केव्हाच मिलीये मी. आता त्याचा खून करूया काय?
मुर्गा जोरात लागू.